आदिक घातलाय पळय तुम्ही पंचायत घर खंयचे आंगाडला म्हयन्या तुम्ही त्याका जवळ जवळ 36,000 दिता म्हणजे शिल्पा श्रीकांत नाईक साखर वॉर्ड नंबर 3 येचेर आशिल्ले आणि कामचो म्हणल्यार कितें गार्बेजीचो कशें तुमकां इन्क्वायरी जाय पंचायतीन आमच्या सायडीचे पंचायती साठी तुम्ही पर्सनली येऊपाचे पंचायतीन आणि घेऊपा तुमचा राईट असा कित्याक तुमचे पंचायत गावचे कन्व्हिन्स ऑन संडे दॅट इज 6 नोव्हेंबर 2022 एट 11 PM 10 इन द ऑफिस ऑफ रिपीन आणि इमिजिएटली कोण कितें तर सोल्युशन काढपाक जाय बाबा उडयलो मेळ्ळे तेंच न्हू मेळटा तितल्या कारण व्हरपाक लागपा जाय चिन्नाचे बिकॉज We'll adjourn this gram sabha for 15 minutes. After 15 minutes, we'll start the gram sabha. Actually, ikram yoga ashil tari pan 20 kabar zale ta kan bore begin koriya manun major ashil te gavan aaj first time bare disle ki gram sabha itle turn out zalo mlyar ezor taso ki gram sabha ek lokal ka ta mahatva kalpak lagla ki amcho gav builderani anik ya kachryan kabar ket karpa jar almost tharayla आणि तेजेर पंचायतीचे व्हडलेशे काय ॲक्शन जायना सो ताका लागून लोकांनी वेगळे वेगळे प्रपोजल घातलेले तितून एक आशिल्लो तो कचऱ्याचो मेन मुद्दो कचऱ्याचे पण मिनस चालले असे ते अनकंट्रोलेबल असा पंचायत तेजेर कंट्रोल सामको करपाक शकना आम्ही कंट्रोल करपा खातीर ते MRF प्लांट म्हणून बांधले पण थंय खंय तरी आम्ही फेल झाले असा ते 3 TPD 3 टन्स पर डे आम्ही जो पण केला प्लांट आमचं कचऱ्याचं कॉन्ट्रॅक्टर आशिल्लो आणि आता समवट म्हाका दिसतं कॉन्ट्रॅक्टराक काढला जावं ताणें सोडला आणिक आता नीव आम्ही पंचायत सांभाळटा म्हणटा पण फाटल्या दिसांनी थंय उजो पेटलो उजो पेटलो म्हाका दिसना की तो उजो लायलो काय ते म्हणटा पंचायत पुलीस कंप्लेनी जाल्लो आसा तो उजो पेटलो काय लायलो म्हणून कळना कित्याक उजो जो पळय पेटलो थंय वेट गार्बेज स्टोर करताले आता वेट गार्बेज स्टोर करता वेट गार्बेजेक उजो लागपाक शकना कोणूच लावपाक शकता ना हितून कितें तरी काळे बेरे जाल्ले आसा आतां थंय पळय कोण दिसता तो ब्लॅक लिस्टेड पर्सन जो सलीम म्हणून आसा ताका फूल तालुक्यान ब्लॅक लिस्ट केल्लो आसा आनी आमच्या पंचायतीन ताका फाटल्या दारांतल्यान हाडला आनी तो थंय कचरा कलेक्शन करता पंचायत करता म्हणून सो हांगा खंय तरी इन्वेस्टिगेशन जावपाक जाय हे पळय जालां तें रॉंग जाल्लें आसा वेट गार्बेजाक उजो पेटना वो पेटला फक्त इंडस्ट्रियल कचरो हांगा हाडटा आनी घालता ते कॅमिकल सगळे हाडटा आनी घालता भायलो कचरो हाडटा आनी ते MRF प्लांटान घालता म्हणून तो उजो पेटता सो हांगा इन्वेस्टिगेशन थरल्ली जावपाक जाय हो एक आयज ग्रामसभेक मुद्दो आशिल्लो आनी दुसरे मुद्दे बारीक बारीक आशिल्ले ते सगळे बरे भशेन सॉल्व जाल्ले आसा आज ग्रामसभाय बरी जाल्या अशेंच हांव सगळे गांवच्या लोकां कडेन मागता की बाबा ग्रामसभेक येयात आनी तुमचे इश्यू कितें आसा ते गांवा खातीर मांडात जेणे करून हो गांव बरे भशेन चलतलो येस ओके हो आमचो सांकवाड म्हणल्यार एरियान बरो व्हडलो लांब गांव आयज हे गांव सांकवाडचे विलेज पंचायतीन सुमार 16,000 वोटर आसात पूण हेच एक 25-30 वर्सां 5-6,000 वोटर आसले आयज हांवें म्हजे परतीन एक ग्रामसभा एक ग्रामसभेन प्रपोजल घातला आमचो आदलो सरपंच भगवान दामू नायक हेका सगळे आमी मोगान काका म्हणटाले काका म्हणल्यार आख्खो सांकवाडचो लोक ताका वळखतालो आतां हो आमचो आदलो सरपंच आनी ह्या सांकवाडच्या गांवचे पासो जायती बोरेपणां केल्लीं आसा तेन्ना सुमार 20-25 वर्सां फाटीं ते हें ताचें विजन आसलें आतां सांगपाचें म्हणल्यार 25 वर्सां फाटीं आमचें पंचायत घर बरें बिल्डींग सकला लायब्ररी मागीर इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट वेरियस डिपार्टमेंट आसले आनी वयर आमचे पंचायत ऑफीस आतां ते टायमार म्हाका दिसता गोंयान एक 2-3 पंचायती घडये पंचायतीची बिल्डींग आसली आनी कोणा कडेन बिल्डींग आसूंक ना दुसरो मागीर आमचो लोकांचे हेल्थाचे कन्सर्न चड कन्सर्न ताका हें मनान दवरून ताणें
आमचो हेल्थ सेंटर सानकवाल हेल्थ सेंटर बांदलो. हांगासर लोकांक जायते लोकांक ते निडी गरजेचे लोक आसात तांकां मेडिकल फेसिलिटी मेळटा, आयज पासून मेळटा. तिसरें म्हणल्यार आनीक सांगपाचें म्हळ्यार आमचे शांतादुर्गा जी पंचायत शांतादुर्गा टेंपल, हांगासर ताणें बरें ब्युटिफूल गार्डन बांदलें. अनफॉर्चुनेटली आयज तें गार्डन ना, कित्याक सबसिक्वेंट जी लिडरशीप येयली तांचे कडेन त्यो वस्तू मॅनेज करपाक जावंक ना. ताच्या फाटल्यान आमची इवन वॉर्ड नंबर 3R सिंपल म्हणटा थंय प्रायमरी गोवर्मेंट प्रायमरी स्कूल हें घालपाक पासून ताचो चड हातभार. आतां हें सगळें जालें म्हणटकच हांव ताचे हें आमचो गांव ह्या मनशाक म्हाका दिसता वी आर इंडेप्टेड फॉर हीज कॉन्ट्रिब्युशन, वॉट इमेन्स कॉन्ट्रिब्युशन ही हेज डन फॉर द विलेज. सो आमी ताचो खंय तरी म्हाका दिसता उगडास करपाक जाय म्हण हांवें हो प्रपोजल गायिल्लो आसा. आतां उंच आमचे ह्यो हांवें नेम केल्या त्यो वस्तू सोडल्या जाल्यार म्हाका दिसता वत मेन्शनींग एक स्ट्रक्चर हो एक कितें तर प्रोजेक्ट येयला जाल्यार ते कला भवन बरें डिले जावन फायनली तो कंप्लीट जालो. आतां कला भवन म्हणल्यार हो आमचो भगवान दामुनायक काका तो खूद एक बरो कलाकार मराठी कोंकणी नाटकान. ताका लागून प्लस आमचे गांवचे कॉन्ट्रिब्युशन जे गांवचे बसत तेणें जायतें केलां ताचो एक आमचो आय कॅन से इज अ ओरिजिनल सन ऑफ सॉयल. ह्या मनशाक आमी उगडास खंय तरी उगडास इतिहासांत तसो उगडास उरपाकूच जाय. सो ताकाच लागून हांवें आयज हे ग्रामसभेन प्रपोजल घायला आनी ग्रामसभेन प्रपोजल पास करून बाय घेतला तो हो कला भवन. आतां ते कला भवन नांव आसा तेका सांकवाल कला भवन. ताचो एटलिस्ट भितरलो ऑडिटोरियम आतां मडगांव आमचें रविंद्र भवन कशें आसता भितर आमचो एक तियात्राचो ऑडिटोरियम आसा ताका कोंकणी तियात्रिसाचें नांव दिलां. ऑन सेम लायन म्हाका दिसता आमचे हे सांकवाल कला भवनाचो ऑडिटोरियम आसा एटलिस्ट तो ताच्या नांवान भेटोवचो आनी ताचो आमी उगडास ताचें नांव आमी त्या ऑडिटोरियमांत घालचें. हो आमी प्रपोजल म्हाका आतां थ्रू पंचायत वी कॅन सेंड इट टू आर्ट एंड कल्चर मिनिस्ट्री फॉर फर्दर एक्शन. तुमचें नांव कितें? पावलो सोजा. पयली सुवातेर आयज एक ग्रामसभा जाले, फस्ट ग्रामसभा आमचे सांकवाल पंचायतीन न्यूली इलेक्टेड मेंबर्स. आनी हे ग्रामसभा इतले बरे भाशेन जाले, इतले लोक हांवें चिंतून सुद्दां ना इतले लोक येतले म्हणून. अरावंड 200 खुर्च्यो हांवें हाडलेले तरी पूण लोक म्हाका दिसता 500 to 600 लोक येयल्ले. बरे भाशेन जाले, लोकांचे बारीक बारीक इश्यू आशिल्ले. मागीर आमचे एक बांदोळे लेक आशिल्ले तेजे मातशें क्लिनींग करपाचें काम आशिल्लें आनी गणपती विसर्जन आमी थंय करता एक आशिल्लें. प्लस गांवांच्या शेतान सगळे गटराचें उदक येयलें ते एक इश्यू आशिल्ले आनी बारीक बारीक लोकांचे एक एक बारीक बारीक इश्यू आशिल्ले. पण तरी पण गार्बेजचे एक इश्यू आशिल्ले आनी थोड्या लोकांनी एक प्रपोजल थोडे एक कोणे तरी एकले आमचो गांवचो एक मनशान प्रपोजल हाडलें की सोपो कलेक्ट करपाचें, ते सुद्दां आमी प्रपोजल घेतलेले आनी भुरग्यां आनी कोणी प्रपोजल हाडलेले की गांवांत ड्रग्स मेनेन्स खूब जाता म्हणून ते करून आमी पुलिसाक इन्फॉर्म करपाचे प्लॅन केले, ते सुद्दां आमी केले. बाकी जे जे इश्यूज आसा लोकांचे आमी मांडून घेतलेल्या लोकांक एश्युरंस दिला की मेन बांदोळे लेकाचे आमी एश्युरंस दिला की 10 to 15 दिसां भितर आमी इन्स्पेक्शन करूया वीथ हेल्थाक घेऊन इन्स्पेक्शन करून ते क्लीन करपाचे कशें तरी डिसइन्फेक्टिंग करपाचे प्लॅन करूया. आनी मेन म्हणजे आनी एक मुद्दा म्हणजे मेन खूप जण विचारपाक लागले की आमी पंचायत घर आमी मंथली आमी 36,000 तांकां पे करता रेंटाक कित्याक रावता. आमी तांकां हांवें सांगलें तांकां सुद्दां की ओल्ड जे पंचायत घर आशिल्ले अरावंड मेनी इयर्स बॅक ते पडपाक पावल्या. सपोज फाल्यां कितें इन्सिडंट जाल्यार मागीर लास्टाक ब्लेम पंचायती घेता लागून आमी आमी कितें सांगलें ते थोडे दिसान आमचे पंचायत घर येवपाचे आमी न्यू ऑलरेडी आमचे लँड आमकां दिले फ्री ऑफ गिफ्ट मेळ्ळ्या तेजे आतां अप्रुवलाक आमी धाडले फायनल स्टेजीचेर पावले आमचे पंचायत घराचे. म्हणून वी आर गव्हर्मेंट इज गिविंग अस 3.5 CR एज अ फ्रॉम दीन दयाल स्कीम एंड प्लस आमचे पंचायत फंड आमचे अराउंड वी पंचायत समथींग 13 to 14 crores रुपये आमचे कडेन आसा. सो वी बो आमी ते दोनी ते फंड प्लस आमचे फंड दोन आमी बेगीनचे बेगीन म्हणजे आमचे लास्ट स्टेजीर आतां पावले पंचायत घराचे म्हणजे बेगीनचे बेगीन आमी पंचायत घरात स्टार्ट करपाचे. आनी एक अशें की स्टार्ट केलें की कोणी कितें म्हणून पंचायत घराचें इनॉग्रेशन 4-5 फावटी आमी केन्ना म्हाजे टायमान तरी हांवें केन्ना इनॉग्रेशन करूं ना.
फर्स्ट टाइम करता कितें वी डिड नॉट हॅव अ लँड आतां आमकां लँड मेळया प्लस आमचो बरोसो एक प्रोजेक्ट आमी रेडी केल्ल्या बेगीनशे बेगीन म्हाजे मनान कितें आहा की बेगीनशे बेगीन ते प्रोजेक्ट करपाचे आनी ते गांवां लागून एक बरोसो एक पंचायत घर म्हणजे विदीन वन इयर तरी करपाकूच जाता अशें ते हिशोबान आमी एक पाटी आमी फावंडेशन स्टोन घातले की नेक्स्ट डे काम चालू जावपाक जाय ते हिशोबान आमी टेंडरींग करतलो बरोसो एक कॉन्ट्रेक्टर सोदून आमचे पंचायत मिनिस्टर इज व्हेरी सपोर्टीव टू अस ज्या हिशोबान तेणी आमकां गार्बेज प्लांटा लागून आमकां हॅल्प केलें सेम MRF प्लांटा लागून तशें आमी पंचायत घरा लागून वी हॅड आमी हांवें ताका अप्रोच केलें ताजे थ्रू बेगीनशे बेगीन जावपाची आमच्या मनान आमचे लोकल MLA सुद्धा आसा त्यांचे गायडलायन्सात त्यांच्या गायडन्सा थ्रू आम्ही किती जाता तिथे कामं करतो गावचे बरं गावचे किती ते बरे पण करपाक आम्ही पुढे सरल्या देवा नो नोकडी ना थोडे लोक मात्शे हाय झाले तरी पण त्यांना समजवलं पण वयर सगळं जाता सगळे कडेन इजिली खंयचे काम जायना आणि आम्ही न्यूली इलेक्टेड मेंबर्स म्हणजे त्यांना आश्वासन दिलं की तुमचे किती किती प्रपोजल आहात घेऊन या पंचायतीन आम्ही तुमचे बरोबर आहात बसनाका फाल्यां सुद्धा पंचायत उभा तुमचे इशूज घेऊन या सपोज आमकां टायम मेळना आणि तुम्ही कोणी चुकले असतो इशूज हाडपाक लागून आमचे फुडें ग्रामसभा फुडें आमी ते तुमकां कितें म्हणटा हांव की तुमी या आमचे प्रपोजल घे पंचायतीन सुद्दां या आनी पंचायतीन येयले सुद्दां जायना प्रपोज ग्रामसभा जाले की ना तुमकां हांव मागता लोकां कडेन की इवन पंचायत ग्रामसभा जाल्या उपरांत नेक्स्ट डे तुमी आनी फुडें पंचायतीन येवपाक जाय आपलें आपलें काम करून घेवपाक जाय आनी बारीक थोड्या लोकांनी आनी कितें इशू जाले की एक भितर एक एरियान रोड ना म्हणटा हांवें तेंकां सांगलें बाबा ते रोड करपाक कोणाचे प्रायवेट प्रॉपर्टी पंचायतीक रायट ना करपाक वचून कोणाचे प्रायवेट पॉयंट आमकां रायट ना तुमी त्या पार्टी कडेन NOC हाडी आमी करून दिता तेंकां रोड आमी वी आर नॉट युअर सिटींग आमी काम करना म्हणटा लोकांचे कामां कर बिकॉज वी हॅव टू फॉलो द प्रोसिजर प्रोसिजर फॉलो करून आमी काम करपाक रेडी आहात सो हांव कितें लोकांक कितें म्हणटा तुमी आमच्या वांगडा रावा आमी तुमचे कामां करुया कितें प्रोसिजर ते फॉलोअप करपाक कितें आमी आतां हिंगाचे फायल धाडटलो फाल्यां फायल ते ब्लॉक जावन रिटर्न येवपाक जायना विदाउट NOC कसले कामां जायना न्यू कसले कितें कोणाचे प्रायवेट प्रॉपर्टी आमी काम तेका तेंकां लोकांक समजयलें आनी लोकांनी बरे भाशेन कॉपरेशन दिलें आनी एक पाटी आनी एक बरें दिसलें की चडशे महिला येयल्या आमच्या ग्रामसभा आनी हांव लोकां कडेन मागता की नेक्स्ट जेन्ना ग्रामसभा करता चडशे लोक येवपाचे आनी कितें कितें काम ग्रामसभा सोडून आनी बाकीचे टायम सुद्दां पंचायत घर ओपन आसतलो तुमकां लागून ओपना गांवच्या लोकांक लागून ओपना तुमी हे आमचे फुडें कामां करून घेयात कित्याक आमी तुमकां लागून बसल्या तुमकां काम करपाक लागून आसा आनी तुमी आमकां निवडून हाडल्यात आनी तेका लागून हांव कितें म्हणटा एज अ सरपंच एज अ डेप्युटी सरपंच हांव कितें म्हणटा एज अ सरपंच सुद्दां आसा बाकी पंच मेंबर आमी युनिटीन काम करया गांवचें कितें तरी बरेंपण करया मेन म्हणल्यार आमी एकूच म्हज्या मनान एकूच आहा की बेगीनशे बेगीन आमच्या पंचायत घराचें इनॉग्रेशन जावपाक जाय हांव म्हाका दिसता बाय डिसेंबर म्हाका जावपाकूच जाय इनॉग्रेशन जावन नेक्स्ट डे काम स्टार्ट जाता लैला बाराचे एक इशू येयले आमच्या फुडें सारके ते म्हाका सुद्दां खबर कितें आमी इनॉग्रेशन केल्लें तें उदक लोकांक लागून लोकांक उदक दिवपाक लागून आमी ते बोरवेल इनॉग्रेशन कितें बिर्ला एरियेन तुमी पयले आसतलो खुबशे उदकाचे खूब इशू आशिल्ले पण आतां कोणी तरी एक भुरग्यान कंप्लेन घेवन येयला की आमची हिंगा कितें लैला बाराचे ते बोरवेल आमी इनॉग्रेशन केलें तें आपलें पर्सनल हाका लागून यूज करता तेका लागून हांवें कितें डिसिजन केलें आमकां सुद्दां खबर नाशिल्लें कितें वी हॅड गॉन ऑन द सर्टन स्पॉट आमी इनॉग्रेशन केल्लें आतां आमी तेंकाय ते कोणी कंप्लेन ते कंप्लेनान घेवन आमी प्लस वॉर्ड मेंबर आसतलो आनी आमी आसतलो सो बाकी सगळे टीम घेवन आमी तिंगा इन्स्पेक्शन करतलो आनी कितें की बेगीनशे बेगीन कितें येता पळोवन तेंगेले हांव रिजॉल्व सॉल्व करून दितलो कित्याक आमकां लोकांक लागून आमी तिंगा बोरवेल केलें आनी लोकांक उदक पावपाक जाय नॉट फॉर पर्सनल यूज तेका लागून ते कितें प्रॉब्लम आहा इशू वील गो टू स्पॉट एंड सॉल्व करतलो ओके